तुझी सात जन्म हाच नवरा मिळावा म्हणूनच मी हे व्रत करते. पारंपरिक विचारांमध्ये थोडा बदल करतोय. हीच बायको सात जन्माची भागीदारी ठरवी म्हणून मी पण हे व्रत करतोय. नवऱ्याला दीर्घायुष्य मिळावं ही इच्छा मनात धरते तीच आदर्श बायको. पण अशा आदर्श बायकोला नवरा पण आदर्श हवा असं वाटणारच ना. आपला नवरा आपला सगळ्यात जवळचा मित्र आहे हे एकदा का कळलं ना का नात्यात मोकळेपणा येतो. म्हणून तर आपण फिक्स केलं ना पुढचे सात जन्म आपल्याला ही सुंदरच पाहिजे बायको म्हणून. लग्न ऑनलाईन केलं म्हणून व्रत वैकल्य करू नये असं थोडीच आहे. आणि या संकल्पात बायकोला माझ्यासारख्या नवऱ्याची साथ असेल तर दुग्ध शर्करा योगच. या वट पौर्णिमेला एक नवा संकल्प करूया. पारंपरिक विचारांना आधुनिकतेचा साथ चढवूया. नवरा बायकोच्या नात्याला नवा अर्थ देऊया.